मार्ग पोलीस जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील रेल्वे स्टेशन बल्लारशहा वर्धा बडनेरा स्टेशन दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांतील प्रवाशांच्या बॅग तसेच मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना दाखल गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले होते. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत आरोपी चोरास अटक केली आहे. बल्लारशहा वर्धा बडनेरा स्टेशन दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यातील चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विकास कानपिल्लेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे यांच्यासह एक पथक तयार करण्यात आले होते. दिनांक 28 मे रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की अनिकेत दादाराव कुंभरे वय 22 हा अटल गुन्हेगार रेल्वे गाड्यांमध्ये चोऱ्या करीत असून बल्लारशहा परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्या सापळा रचून शिथाफीने ताब्यात घेण्यात आले. त्याची रेल्वे गाड्यांमधील चोऱ्यांबाबत चौकशी केली असता त्यांनी रेल्वे स्टेशन बल्लारशहा ते बडनेरा दरम्यान रेल्वे प्रवाशांच्या बॅगा व मोबाईल चोरी केल्याचे सांगितले असता त्याच्याकडून रेल्वे पोलिसांनी एक लॅपटॉप व इतर 44,000 रुपये तसेच रेल्वे पोलीस ठाणे बडनेरामधील एक रेडमी मोबाईल किंमत 16,000 रुपये तसेच वेगवेगळ्या कंपनीचे महागडे 7 मोबाईल एकूण किंमत 68,945 रुपये असा एकूण 1,28,945 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट.